लास्ट चॅप्टर जो आहे टॉपिक आहे तो बघतो दॅट इज स्पेस मिशन ज्याला आपण मग मराठीत अवकाश मोहिमा असं म्हणतो सो वी आर लर्न गोईन टू लर्न स्पेस मिशन्स इन धिस चॅप्टर इट्स मोर अबाउट इन्फॉर्मेशन रिगार्डिंग द स्पेस थिंग्स व्हॉट इज हॅपनिंग इन द स्पेस राधर व्हॉट इज हॅपनिंग इन द स्पेस इन्स्टेड ऑफ इट वॉट वी आर डूईंग इन द स्पेस येस ॲज अ ह्युमन ॲज अ इंटेलेक्च्युअल ह्युमन बिईंग ॲट अ क्युरियस ह्युमन बीइंग व्हॉट आर आर स्टेप्स टू लर्न अबाउट स्पेस दॅट्स वूट मी डू लन इन धिस चॅप्टर हे आपण या चॅप्टरमध्ये बघणार आहोत बाकी काय आहे नाही आणि आपण आता सायन्स या सब्जेक्टच्या शेवटच्या टप्प्यावर आलेलो आहोत हा चॅप्टर झाला की आपला सायन्स वनचा सा सिलेबस पूर्ण होतोय ठीक आहे तर सुरुवात करण्यापूर्वी परत एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो जी मंडळी नवीन असतील त्यांनी फक्त व्हिडिओची क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी व्हिडिओला स्क्रीनला तुमच्या टच करा आणि वर उजव्या कोपऱ्यात तुम्हाला असे तीन डॉट मिळतील त्याच्यावर क्लिक करून व्हिडिओची क्वालिटी आहे ती फोर एटी पी किंवा त्याच्यापेक्षा जास्त सेट करून किंवा म्हणजे व्हिडिओचा आनंद तुम्हाला चांगला घेता येईल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करून करायचं राहिलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला बेल आयकॉन हिट करा आणि ऑलचं ऑप्शन सिलेक्ट करायला विसरू नका सो विल स्टार्ट विथ द स्पेस मिशन आता हे बघण्या बघताना स्पेस म्हणजे काय झालं आपण मराठीत अवकाश म्हणतो अदरवाईज स्पेस मीन्स वॉट इट्स नथिंग स्पेस म्हणजे जिथं काही नाही जिथं रिकाम आहे जिथं पोकळी आहे पोकळ जागा आहे दॅट इज वॉट वी ए गुड कॉल इट ॲज स्पेस आणि मिशन्स म्हणजे त्या पोकळीत जाऊन काहीतरी म्हणजे त्या पोकळीत जाणं साधं साधं म्हणजे त्याच्यात कार्य काहीतरी कार्य करणं हा त्या मिशनचा अर्थ आहे चळवळ करणं सो दॅट इज वॉट यू गॉ लर्न हिअर मोहीम नऊ कॅन यू रिकॉल फर्स्ट क्वेश्चन व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन स्पेस अँड स्काय स्पेस अँड स्कायमधला साधा साधा डिफरन्स काय आपल्या डोळ्यांना जे आपल्या सराउंडिंगमध्ये जे दिसतं आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये जे आपण बघतो वेदर इट मे बी ब्ल्यू कलर्ड और व्हाईट कलर्ड दॅट वी आर गुड इट ॲज स्काय त्याला आपण स्काय म्हणतो जे आपल्या नजरेला दिसतं दिवसा रात्री कधी मग स्पेस म्हणजे काय मग स्पेस म्हणजे काय जे का जनरली आपण सहज आकाशात बघितल्यानंतर ज्याला सेग्रिगेट नाही करू शकत पण ते तिथं आहे म्हणजे हे काय आहे तर दोन आ, 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 वी आर लिव्हिंग ऑन अर्थ प्लॅनेट अँड फ्रॉम होम यू टेक एनर्जी वी आर गो टू टेक एनर्जी, एनर्जी फ्रॉम सन मग सन काय सन इज अ स्टार अँड अर्थ इज वॉट अर्थ इज अ प्लॅनेट मग या दोघांच्या मध्ये काय आहे तर त्याच्यामध्ये जी स्पेस आहे

त्यांच्यामध्ये जी काही स्पेस आहे त्याला आपण म्हणणार आहोत स्पेस त्याच्यामध्ये जो हॉलो पार्ट आहे त्याला आपण म्हणणार आहोत स्पेस दॅट्स इट व्हॉट आर डिफरंट ऑब्जेक्ट्स इन द सोलार सिस्टम आता सोलार मध्ये मधले वेगवेगळे ऑब्जेक्ट्स कुठले आहेत वी आर वी जस्ट थिंक ऑफ नॅचरल ऑब्जेक्ट्स मग आत्ताच पृथ्वी व्हॉट इज इट इट इज प्लॅनेट प्लॅनेट आहे सन इज वॉट सन इज स्टार सो प्लॅनेट्स आर देअर स्टार्स आर देअर मग आपण म्हणजे पृथ्वी म्हणजे काय ग्रह आहे प्लॅनेट आहे मग ग्रह तसं त्या ग्रहाला उपग्रह पण असू शकतो मग उपग्रहाला आपण काय म्हणतो सॅटेलाइट सॅटेलाईट आले बरं लघुग्रह पण आहेत त्या लघुग्रहांना म्हटलं जातं ॲस्टे सॉरी ॲस्टेरॉइड्स ॲस्टेरॉइड्स म्हणतात बहुतेक येस इफ आय एम नॉट रॉंग इट्स ॲस्टोरॉइडस लघु ग्रह म्हणजे ॲस्टोरॉइड्स असतात त्यानंतर धूमकेतू याच्याबद्दल आपण ऐकलं आहे धूमकेतूला का काय म्हणतात कॉमेट कॉमेट म्हणतात त्याला आणि जे उल्का पात होतो उल्का वर्षा होतो ते म्हणजे मिटियर्स ते म्हणजे मिटियर्स असे हे वेगवेगळे ऑब्जेक्ट्स आहेत ठीक न वॉट इज मीन बाय अ सॅटेलाईट सॅटेलाईटचा अर्थ काय हे आपण आता नेक्स्ट पेजवर बघणार आहोत त्यामुळे मी इथं नाही तो वेळ देत हाऊ मेनी नॅचरल सॅटेलाईट्स डज द अर्थ हॅव ओनली वन दॅट इज मून Man has always been curious about unknown places and he has always been eager to expand the horizons of, horizons of his knowledge by exploring the unknown world. He must have had deep curiosity, curiosity about the space and the many twinkling stars in the dark sky. He must have had dreams to fly to the space and must have been working for that. हे काय आहे ही म्हणजे माणसाची जिज्ञासा आहे याच्यात जे काही त्यांनी दिलं ना बाकी काही नाही इट्स रिगार्डिंग आर क्युरिओसिटी इट इज रिगार्डिंग आर इंथ्युझियाझम आपल्याला वाटतं ना अरे म्हणजे पृथ्वीचा आकार कसा असेल आपल्याला दिसत नाही आपण त्याच्यावरच राहतोय मग बघायचं असेल तर थोडं लांब जाऊन बघायला पाहिजे तर आपल्याला पृथ्वी दिसेल बरं जो सूर्य आपल्याला आकाशात दिसतोय तो नेमका आहे कसं त्यातून एवढं जे काही ऊन येत आहे उष्णता येते प्रकाश येतो तो कसा काय येतोय त्याच्याबद्दल जे आपल्याला इन्थुझियाझम आहे चंद्र आपल्याला रात्रीच दिसतो दिवसं दिसत ते नाही मग त्याच्यावर जो प्रकाश आहे नेमका त्याचा रंग कोणता असेल सो दॅट वॉज द क्युरियोसिटी जे बाकीचे ग्रह वगैरे दिसतात म्हणजे अवकाश म्हणतात आपल्या मिल्की वेमध्ये किंवा जी सिस्टीम आहे त्या त्याच्यात तर हाऊ एक्झॅक्टली दे डू अपियर हाऊ एक्झॅक्टली दे डू फंक्शन हे सगळी क्युरिओसिटीचा पार्ट आहे आणि त्याचा भाग म्हणून म्हणजे जय आपल्याला माहीत नाही आकाशात काय काय माहीत नाही तर त्याचं कुतूहल आपल्याला जी गोष्ट माहीत नाही किंवा अर्धीच माहिती आहे त्याचं कुतूहल खूप जास्त असतं ते आपल्याला माहीत पाहिजे यार काय असेल समुद्राच्या तळाशी काय असेल ही जी संकल्पना आहे ना त्याच्यातनं या अवकाश मोहिमाचं स्पेस मिशन्स उदयाला आले का तर ये दिल मोरा आय जस्ट वॉन्ट टू लर्न अबाउट इट आय जस्ट वॉन्ट टू नो अबाउट इट वॉट इज दॅट हाऊ इट इज हॅपनिंग इट इज हॅपनिंग

अवकाश मोहिमा आखल्या गेल्या बर आता त्याच्या पुढचं जे पाऊल उचललं गेलंय जे आपल्याला इथं नाही दिलं गेलं ते म्हणजे स्पेस टुरिझम ही एक नवीन कन्सेप्ट आली आता चायनामधला एक माणूस जाऊन पण आला स्पेस टुरिस्ट म्हणून की बाबा अवकाशात ट्रिपला जायचं पिकनिकला जायचं जायचं मजा म्हणून जे कुतूहल आहे जमिनीवर राहून सायंटिस्ट करतात ठीक आहे ते आपल्या कामाचा भाग म्हणून जातात त्यांचं कुतूहल पूर्ण होतंय पण माझ्याकडे पैसे आहेत आणि मला जायचं आहे सो इट्स देअर त्या एका माणसाचं नाव मी इथं घेणार आहे तुम्ही त्या माणसाबद्दल नक्की बघा ब्रिलियंट म्हणजे आता त्याचं वर्णन नाही मी करू शकत एलन मस्क जबरदस्त माणूस खतरनाक माणूस तर काय त्या माणसाबद्दल बोलू तर त्या माणसाने पर्सनल लेवलला म्हणजे प्रायव्हेटली त्यांनी स्पेस मिशन्स म्हणजे अवकाश मोहिमा राबवल्यात हो नाहीतर काय करतात मोठमोठे डेव्हलपिंग किंवा डेव्हलप्ड नेशन्स आहेत ते त्यांच्या म्हणजे नॅशनल ऑर्गनायझेशनद्वारे या स्पेस मिशन्स करतात म्हणजे अमेरिकेत कोण करतात नासा भारताचं कोण करतात इस्रो ठीक आहे हे नॅशनल ऑर्गनायझेशन्स आहेत ज्या या मोहिमा आखतात मग त्यांच्याकडे सायंटिस्ट असतात त्यांचं सगळं सेटअप असतो आणि ते या मोहिमा आखतात पण हा जो मी माणूस सांगितला ना हे वेगळाच विचार करणारा माणूस आहे जगातला तो माणसाची उद्याची गरज काय असेल किंवा माणसाची कुठली गरज फुलफिल झालेली नाही ह्याचा विचार करतो आणि तो त्याचे प्रोडक्ट लाँच करतो आणि त्याचा एक प्रॉडक्ट म्हणजे हे रॉकेट्स आणि त्याच्या डोक्यात हेच आहे की बाबा पुढं जाऊन जर पृथ्वीवर जागा कमी राहिली किंवा काही झालं तर एक दुसरा प्लॅनेट असावं जिथे आपल्याला जाता यावं त्याच्यासाठी व्हेकल्स असावेत हा एक भाग दुसरं म्हणजे आता पिकनिक स्पॉट्स पृथ्वीवर भरपूर झाले एखादा बाहेर जाऊन करायचे असेल तर त्याच्या सुटसाठी सुद्धा ते अवेलेबल असावं आणि जगातले वेगवेगळे देश हे स्वतःसाठी रॉकेट लाँच करतात त्यांचे सॅटेलाईट त्या रॉकेटच्या माध्यमातून ते पाठवतात जर मी थर्ड पार्टी म्हणून एक त्रयस्थ म्हणून जर माझे व्हेकल्स त्यांना भाडे तत्वावर देऊ शकलो तर काय वाईट आहे जर मी त्यांचे ते जो प्र म्हणजे त्यांचे जे एफर्ट्स आहेत ते वाचवू शकलो तर दॅट इज वेल अँड गुड मला पण बिझनेस पण मिळेल आणि एक जगातली मोठी गरज भागली जाईल याच्यातनं त्यांनी स्वतःचे रॉकेट लाँच केले आणि हा जो माणूस आहे तुम्ही वाचा त्याच्याबद्दल त्याच्यात दोन तीन पहिल्या अवकाश मोहिमा त्यांनी रॉकेट जे लॉन्च केले ते फेल गेले बहुतेक तिसरं रॉकेट लाँच त्याचं सक्सेसफुल झालं बँक्रप्ट झाला होता माणूस पहिला रॉकेट लावल्यानंतर पण म्हणजे माणसांचं काय म्हणतो त्याच्या भोवती जे वलय आहे त्याच्यामुळे त्यांनी परत पैसा मार्केटमधून जनरेट केला त्याच्यावर ते विश्वास तेवढ्या माणसांनी दाखवला ती त्या माणसाची खूबगी आहे त्याला पैसा जनरेट झाला दुसरी पण फेल गेली आणि तिसरी आला त्याला सक्सेस मिळालं आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे या, या माणसाचं स्पेस सायन्समधला नॉलेज काही नसताना यांनी स्वत अभ्यास केलेला आहे आणि रॉकेट तयार करण्यासाठी याचे खूप जास्त इनपुट्स आहेत आपल्याला आपला अभ्यास ज्याची पुस्तकं आपल्याकडे आहे ज्याचे पेपरचे फॉर्मॅट्स आपल्याकडे आहेत पेपर्स आपल्याकडे आहेत तर हा आपल्याला अभ्यास अवघड जातो त्या माणसाकडे पेपर नाही त्यानंतर कुठली ऑर्गनायझेशन म्हणजे जी नॅशनल ऑर्गनायझेशन आहे ती त्याला मदत करत नाही आहे जी पुस्तकं आहेत मार्केटमध्ये मा अवेलेबल जे नेटवर अवेलेबल आहे त्याचा अभ्यास करून त्यांनी हे केलं आहे सो तो जर करू शकतो तो पण माणूसच आहे त्याच्या हातात पण चोवीस तास आहेत मग आपण का नाही हे लक्षात ठेवा सो यू ऑल्सो कॅन डू एनिथिंग जस अ थिंग इज दॅट यू शुड हॅव दॅट ते दॅट काय आहे ते तुम्ही शोधायचं आहे ठीक आहे सो दॅट इज यअर आय हॅव जस्ट मूड अवे नाव विल अगेन कम टू द पॉइंट दॅट इज स्पेस मिशन्स तर स्पेस मिशन्सला सुरुवात करण्यापूर्वी अटेंडन्स द्या पटपटपट कोणकोण आहेत बघूयात येस डू इट फास्ट म्हणजे जर कोणी असतील चॅटिंगमध्ये तर ऑफ चॅट असतील तर इट्स ओके नो इशूज चॅटिंगमध्ये जे असतील त्यांनी अटेंडन्स द्यायला हरकत नाही म्हणे मला कळेल हो नाही दिसत आहे कोणी ओके 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 ओके, ओके। एन बी एम वीच्या आकांक्षा आहेत सुमित आहे सुप्रिया लाड आहे बी बी एसचा श्रीराज आहे एन बी एम वीच्या भूमिका चांदण्यात एम डी एसावरी गाड़ श्रद्धा भिंगुडे ओके ग्रेट फाइन सल मूव अहेड है डेवलपमेंट इन टेक्नोलॉजी एस्पेसिय स्पेस टेक्नोलॉजी इन द लैटर हाफ ऑफ ट्वें ट्वेंटी एथ सेंचुरी रिजल्टेड इन द डेवलपमेंट ऑफ स्पेस क्राफ्ट मेकिंग स्पेस वॉइज पॉसिबल साधारण विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात म्हणजे साध निम्म झाल्यानंतर म्हणजे दोन हजार वी पन्नासच्या नंतर या ज्या स्पेस मिशन्स आहेत त्याला थोडीशी गती मिळाली का तर टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट झाल्या कुतूहल होतं त्याला पैशाची पण जोड मिळाली लोकांचं त्याच्यात त्याच्यात रिसर्च पण चांगला झाला आणि त्याच्यामुळे हे जे स्पेस क्राफ्ट्स आहेत किंवा स्पेस व्हेकल्स आहेत ते तयार झाले आणि ही जी जे व्हॉईज होतं स्पेस व्हॉयज महत्त्वाकांक्षा की जाणून घेण्याची आणि ती पूर्ण होण्यासाठी याची मदत झाली सिन्स देन मोर दॅन अ थाउजंड आर्टिफिशियल सॅटेलाइट हॅव्ह बीन प्लेस्ड इन ऑर्बिट्स अराउंड द अर्थ आणि त्या तेव्हापासून म्हणजे एकोणीसशे पन्नासच्या नंतर एक हजार काय त्याच्याविषयी मोर दॅन म्हटले त्यांनी थाउजंड आर्टिफिशियल कृत्रिम उपग्रह हे पृथ्वीच्या भ्रमण कक्षेत सेट करण्यात आले ऑर्बिटमध्ये सेट करण्यात आलेत ॲडिशनली स्पेस मिशन्स हॅव बीन अंडरटेकन फॉर क्लोज ऑबझर्वेशन ऑफ व्हेरियस ऑब्जेक्ट्स इन आर सोलार सिस्टिम वी विल लर्न अबाउट ऑल धिस इन धिस चॅप्टर आणि एवढंच नाही तर बाबा स्पेसमध्ये म्हणजे पृथ्वीच्या अवतीभोवतीच नाही तर पृथ्वीच्या भ्रमणकक्षेच्या बाहेर त्या अवकाशात त्या स्पेसमध्ये काय काय आणि तिथं काय काय चाललंय हे बघण्यासुद्धा साठी सुद्धा त्याच्या उत्सुकतेपुढे सुद्धा हे स्पेस मिशन्स आखले गेले वी कॅन क्लासिफाय द स्पेस मिशन्स इन टू टू कॅटेगरीज फर्स्ट वन द फब्जेक्टिव्ह इज टू पुट आर्टिफिशियल सॅटेलाईट इन ऑर्बिट्स अराउंड द अर्थ फॉर रिसर्च अँड वेरियस अदर युजफुल अप्लिकेशन्स पहिलं साधा साधा म्हणजे आपल्या पृथ्वीचे जे उपग्रह किंवा आर्टिफिशियल सॅटेलाईट्स आहेत ते त्यांचं काम काय आहे की पृथ्वीचा आणि पृथ्वीच्या सभोवतालीच्या वातावरणाचा अभ्यास करणं त्याच्यावर संशोधन करणं आणि त्याच्या थ्रू माणसाला उपयोगी पडतील असे म्हणजे जे काही युजफुल अप्लिकेशन्स आहेत ते डेलिव्हर करणं ते माणसाला त्याचे फायदे देणं ठीक आहे सो फर्स्ट थिंग आणि त्याचे आपण आता फायदे बघतोय तुम्ही आम्ही आत्ता म्हणजे मी तुम्हाला जे शिकवतोय तुम्ही शिकताय कशाच्यामुळे शक्य आहे याच्यामुळे शक्य आहे टेलिकम्युनिकेशन म्हणजे इंटरनेट थ्रू आपला कॉन्टॅक्ट होतो इथं दुसरं टेलिकम्युनिकेशन थ्रू आपण कॉन कॉलिंग पण करू शकतो सो इट्स आर द ऑब्जेक्टिव्ह ऑफ सेकंड टाईप ऑफ मिशन त्याचा ऑब्जेक्टिव्ह काय टू सेंड द स्पेस क्राफ्ट टू आउटर स्पेस फॉर क्लोज ऑब्झर्वेशन अँड अंडरस्टँडिंग ऑफ द ऑब्जेक्ट इन सोलर सिस्टीम ऑर इव्हन आउटसाईड द सोलर सिस्टीम ही जी सोलर सिस्टीम आहे सूर्यमंडळ आहे सूर्यमाला जी आहे त्याच्यामध्ये जे काही ग्रह तारे मेटरॉइडस वगैरे आपण जे सगळं बघितलं त्याचा अभ्यास करता यावा बरं नुसतं सूर्यमालेपर्यंत थांबून थांबला तर तो माणूस कसला मग त्याच्या पलीकडं पण काय आहे येईल मांगी मोर नेहाप्रमाणे ते याचा सुद्धा अभ्यास करण्यासाठी या उद्दिष्ट ठेवून दुसरी दुसऱ्या प्रकारच्या स्पेस मिशन्स आखले गेले ठीक आहे अरे याच्या पुढचा जो पार्ट आहे तो आपल्या अभ्यासक्रमातून कॅन्सल झालाय बट धीस पर्टिक्युलर बॉक्स इज क्वाइट इम्पॉर्टंट फ्रॉम द व्ह्यू पॉइंट ऑफ जनरल नॉलेज त्यामुळे आपण बघूयात फर्स्ट स्पेसक्राफ्ट जो अवकाशात सोडला गेला तो रशियाने सोडला रशिया ज्याचं पूर्वीचं नाव युनियन सोव्हिएत ऑफ सोविरियन रशिया असं होतं यू एस एस आर तर त्यांचा जो नागरिक होता की किंवा त्यांचं जे सायंटिस्ट होते दॅट इज युरी गार्गरीन ही वॉज अ फर्स्ट वन हू हॅड ट्रॅवल्ड इन द स्पेस कधी केलं त्यांनी नाईन्टीन सिक्स्टी वनला बरं त्याच्यानंतर नाईन्टीन सिक्स्टी नाईनला अमेरिकेचा म्हणजे यू एस एचे नील आनस्ट्रॉंग हे नाव आपल्याला जास्त माहिती परिचयाचं आहे नील आनस्ट्रॉन यांनी चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं हो कधी एकोणीसशे एकोणसत्तर नाईन्टीन सिक्स्टी नाईन इन नाईन्टीन सिक्स्टी वन युरी गार गागरीन बरं मग त्यानंतर भारताचं काय कॉन्ट्रीब्युशन इन नाईन्टीन एटी फोर राकेश शर्मा हे रशियन स्पेस व्हेकलमधन त्यांनी स्पेस प्रोग्राम म्हणजे स्पेस प्रोग्रॅममध्ये पार्टिसिपेट केलं असं म्हटलं जातं ते नंतर चंद्रावर वगैरे पण जाऊन आले त्याखेरीज आणखीन जे इंडियन ओरिजिनचे दोन सायंटिस्ट आहेत स्पेस सायंटिस्ट ज्यांची नावं आपल्याला माहिती आहेत दोन हजार कल्पना चावला अँड सुनीता विल्यम्स त्यांनी अफकोर्स नासा म्हणजे अमेरिकेची जी ऑर्गनायझेशन आहे नासा तिच्या थ्रू त्या स्पेसमध्ये गेल्या रिसर्चसाठी त्यातल्या सगळ्यांनाच आपल्याला माहिती आहे की कल्पना चावला यांचा दुर्दैवी ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला ठीक आहे कॅन यू रिकॉल अँड कॅन यू टेल हे जे दोन पार्ट आहेत ते सुद्धा आपल्या सिलेबसमधून ओमिट करण्यात आले आहेत तुम्हाला त्याची इन्फॉर्मेशन हवी असेल तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा उद्याच्या लेक्चरला मिळून जाईल ना नेक्स्ट नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ स्पेस मिशन्स तर हे स्पेस मिशन्स त्याची गरज काय आणि त्याचं इम्पॉर्टन्स काय थोडं त्याची आपण माहिती ऑलरेडी आत्ता चर्चा करताना बरंचस तुमच्यापर्यंत पोहोचलं आहे बट देन टू समोट मोर स्पेसिफिक काय आहे त्यांची गरज आणि त्याचं महत्त्व पण काय द वर्ल्ड हॅज बिकम अ ग्लोबल विलेज ड्यू टू स्पेस मिशन्स हे आपण म्हणत होतं गर्ल्ड वर्ल्ड बिकम अ विलेज वर्ल्ड बिकम अ ग्लोबल विलेज असं काय म्हणतो विलेज म्हणजे काय गाव मग गावाची खासियत काय सगळं जवळजवळ म्हणजे जे काही आहे ते त्या छोट्याशा एका ठिकाणी आपल्याला सगळं जे सगळं मिळतं जगण्यासाठी आवश्यक संपर्कासाठी आवश्यक फरलांगवर गेलं की तुम्हाला जे हवं आहे जगण्यासाठी ते सगळं मिळत जातं मग वर्ल्ड इज बिकमिंग अ विलेज असं कारण काय आहे तर आपण सम संप, विलेजमध्ये संपर्कसुद्धा एकमेकांसोबत सहजायचे याला भेटायचं चल चालायला गेलं तरी पटपट पटपट लोकांपर्यंत पोचतो आता अमेरिकेतल्या मित्रासोबत मैत्रिणीसोबत आपल्याला चर्चा करायची असेल तर आपण लगेच याकडे जाणार का नाही प्रत्यक्ष नाही जाऊ शकत पण व्हर्च्युअली येस इट इज क्वाईट पॉसिबल राईट नाव जस्ट बिकॉज ऑफ इम्प्रुव्हड कम्युनिकेशन फॅसिलिटीज मग आपण टेलिकॉलिंग केलं तर फोनवरनं बोलू शकतो व्हिडिओ कॉल म्हणजे कॉन कॉल केला कॉन्फरन्स कॉल केला किंवा व्हिडिओ कॉल साधा व्हिडिओ कॉल केला तरीही आपण त्यांच्यासोबत बोलू शकतो आता तर मोबाईलवरनं होऊ लागले पूर्वी स्काईपवरनं करायचे लॅपटॉप लागायचा किंवा तुमचा वेबकॅम आणि कम्प्युटर सिस्टीम लागायची सो ऑल दॅट थिंग वर नीडेड आणि आता खतरनाक हे स्मार्टफोन झाले त्याच्यामुळे आपल्या आताच्या बोटांवर आपण कुठेही कॉन्टॅक्ट करू शकतो तिथली इन्फॉर्मेशन मिळू शकतो तिथल्या न्यू न्यूज व्यूज रिव्ह्यूज घेऊ शकतो सो वॉट इज नॉट पॉसिबल इट्स पॉसिबल एव्हरीथिंग इज पॉसिबल जस्ट बिकॉज ऑफ द वर्ल्ड इज बिकमिंग अ ग्लोबल विलेज अँड थँक्स टू द स्पेस मिशन्स याच्यामुळे ते शक्य आहे टुडे वी कॅन कॉन्टॅक्ट अ पर्सन इन एनी पार्ट ऑफ द वर्ल्ड विद इन अ सेकंड येस वी कॅन गॅदर इन्फॉर्मेशन अबाउट वर्ल्ड वाईड इव्हेंट्स सिडिंग ॲट अ होम घरात बसून आपण जगातली सगळी माहिती मिळवतो यू ऑल नो द इम्पॉर्टन्स ऑफ इंटरनेट तो तर माहितीच आहे ड्यू टू इंटरनेट एव्हरी इन्फॉर्मेशन इज अवेलेबल ॲट आवर फिंगर टिप्स खूप फास्ट झालं आहे आणि पटकन सहज शक्य आहे इट हॅज बिकम पॉसिबल टू गेट ॲडव्हान्स अलर्ट अबाउट नॅचरल कॅलॅमिटीज अँड टेक प्रॉपर प्रिकॉशन्स नैसर्गिक आपत्ती येणार असतील तर त्याच्याबद्दल सुद्धा इन्फॉर्मेशन आपल्याला आता या स्पेस सायन्समुळे स्पेस मिशन्समुळे ते जे आपण सॅटेलाइट्स पाठवलेत त्यांच्यामुळे ही माहितीसुद्धा आपल्याला मिळायला लागली आहे पर त्या ते सोडून आणखीन काय ड्युरिंग वॉर येस फॉर वॉर अफेअर्स ऑल्सो द सॅटेलाईट्स आर असिस्टिंग म्हणजे तुमचे जे काही काय म्हणून ॲमिनेशन आहे तुम्ही रॉकेट द्वारे जर कोणा शत्रूवर मारा करणार असाल तर त्याला सुद्धा गाईड करण्याचं काम हे सॅटेलाइट करत आहेत सो इट इज दॅट इट इज पॉसिबल टू गेट इन्फॉर्मेशन अबाउट द ॲक्शन्स ऑफ द एनिमी थ्रू एरियल सर्वेलन्स युझिंग सॅटेलाइट एरियल सर्वेलन्स म्हणजे अवकाशातनं त्यांच्यावर वॉच ठेऊन त्यांची निगराणी करून सैन्याची स्ट्रॅटेजी काय ती सुद्धा माहिती घेता येणं शक्य आहे आणि आपली स्ट्रॅटेजी काय असते म्हणजे याची सुद्धा स्ट्रॅटेजी तयार करणं याच्यासाठी सुद्धा मदत होते याची इट इज ऑल्सो पॉसिबल टू एक्सप्लोअर द फॉसिल रिझर्वज फॉसिल रिझर्व म्हणजे काय भूगर्भात जे असणारे जे तेल खनिज जे काही आहे त्या साठ्यांविषयी माहिती घेणं सुद्धा शक्य झालं आहे अँड मिनरल्स इन द अर्थ दस देअर आर अनलिमिटेड अप्लिकेशन ऑफ स्पेस मिशन्स टुडे स्पेस टेक्नॉलॉजी इज अँड इनएवेटेबल पार्ट फॉर डेव्हलपमेंट ऑफ नेशन मग असे एक नाही हजार म्हणजे हजार सॅटेल हजारपेक्षा जास्त सॅटेलाइट अवकाशात पाठवले गेलेत मग किती त्याची कामं आहेत बघा त्या सॅटेलाइट किती कामं करत असतील ठीक आहे ना सो so इट डॅट इम्पॉर्टंट इट इज दॅट डॅट इम्पॉर्टंट आणि म्हणून त्यांनी त्यांचं महत्त्व अधोरेखित केलंय आणि त्याचा आत्ता सगळीकडं उपयोग हा होतोय ना विल थिंक ऑफ आर्टिफिशियल सॅटेलाइट मग आर्टिफिशियल सॅटेलाइट बघण्याच्या आधी नॅचरल सॅटेलाइट काय असतात हे पण आपल्याला माहिती पाहिजे नॅचरल सॅटेलाइट इज अ ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट आपण त्याला सेलेस्टियल ऑब्जेक्ट सुद्धा म्हणू शकतो सेलेस्टियल म्हणजे काय तर आकाशात दिव्य वस्तू हे पूर्वी असं व्हायचं ना आकाशातल्या वस्तूंना दिव्य, दिव्य वस्तू किंवा अशा देवाने पाठवलेल्या वस्तू असं म्हटलं जायचं जा जा का तर तिथं आपण जाऊ शकत नव्हतो त्याचं कुतूहल जास्त होतं आणि आकाश म्हणजे देवाचं आहे अशी भावना होती मग ती दिव्य वस्तू त्याला म्हण म्हटलं जायचं सो इट्स लाईक दॅट सिरेस्टि सेरेस्टियल ऑब्जेक्ट किंवा मोर प्रॉपर सायंटिफिक वर्ड इज ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट ऑर्बिटिंग द अर्थ ऑन ऑर एनी अदर प्लॅनेट नॅचरल सॅटेलाइट म्हणजे असे ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट जे अर्थच्या भोवती किंवा कुठल्याही प्लॅनेटच्या भोवती रिव्हॉल्व ऑर्बिटिंग करतात फिरत राहतात आणि दुसरं काही ते सूर्याभोवती नाही फिरत ते सूर्याभोवती नाही फिरत तर प्लॅनेट भोवती फिरतात ठीक आहे द मून इज द ओनली नॅचरल सॅटेलाइट ऑफ द अर्थ हे पण आपण बघितलंय सम अदर प्लॅनेट्स इन द सोलर सिस्टीम हॅव मोर दॅन वन नॅचरल सॅटेलाइट काही काही ग्रहांना एकापेक्षा जास्त नॅचरल सॅटेलाइट असू शकतात सिमिलरली इफ अ मॅनमेड ऑब्जेक्ट रिव्हॉल्व अराउंड द अर्थ ऑर एनी अदर प्लॅनेट इन अ फिक्स्ड ऑर्बिट इट इज कॉल्ड अॅन आर्टिफिशियल सॅटेलाइट एका फिक्स भ्रमण कक्षेत ऑर्बिटमध्ये जर माणसाने तयार केलेलं सॅटेलाईट फिरत असेल तर त्याला आपण म्हणणार आहोत आर्टिफिशियल सॅटेलाईट मॅन मॅनमेड सॅटेलाइट के फर्स्ट आर्टिफिशियल सॅटेलाइट दॅट इज स्पुटनिक दॅट वॉज सेंट टू स्पेस बाय सोव्हिएत युनियन ऑफ रशिया इन 1957, फिफ्टी सेवन त्याची इथे त्यांनी डायग्राम दाखवली स्पुटनिकची टुडे मोर दॅन थाउजंड सॅटेलाइट्स आर ऑर्बिटिंग इन द ऑर्बिटिंग द अर्थ म्हणजे आता सत्तावन्न नाईन्टीन फिफ्टी सेव्हनला फक्त किती एक सॅटेलाईट होता आणि आता सत्तर वर्षानंतर हजार दीड हजारपेक्षा सुद्धा जास्त सॅटेलाईट अवकाशात असतील द सॅटेलाईट वर्क ऑन सोलर एनर्जी आता कुठली एखादं व्हेकल असेल क्राफ्ट असेल शिप असेल तर त्याला एनर्जी पाहिजे त्याचं काम करण्यासाठी राहण्यासाठी मग ती एनर्जी या सॅटेलाईट कुठून घेतात तर सोलार एनर्जी घेतात सूर्यापासून ती एनर्जी घेतात सो सोलर फोटोवल्ट पॅनल्स आर अटॅड ऑन बोथ साईड्स ऑफ धीस सॅटेलाइट्स लाईक विंग्ज म्हणजे पक्ष्यांना जशी पंख असतात ते उघडतात त्याच पद्धतीने या सॅटेलाइट्सना त्याचे पंख असतात म्हणजे त्या पंखांचं काम काय आहे सूर्यापासून एनर्जी घेणं त्याच्यावर फोटोवल्ट पॅनल्स असतात इन्स्ट्रुमेंट्स आर इन्स्टॉल्ड इन द सॅ ते लाईट्स टू रिसिव्ह अँड ट्रान्समिट सिग्नल्स फ्रॉम अँड टू द अर्थ आणि त्या सॅटेलाईटवर आणखीन काय असतात तर सिग्नल्स जे काही ट्रान्समिशन्स आहेत ते सिग्नल रिसीव करणं म्हणजे घेणं आणि परत त्यांचं ट्रान्समिशन पृथ्वीकडे करणं हां याच्यासाठी जे आवश्यक उपकरणं ती त्याच्यावर असतात बरं एवढंच नाही तो सॅटेलाईट ज्या कामासाठी त्या अवकाशात स्पेसमध्ये पाठवला गेला आहे ते काम करण्यासाठी जी आवश्यक यंत्रणा जी सिस्टीम आहे ती सुद्धा त्याच्यात बसवलेली असते ठीक आहे द सॅटेलाइट्स हॅव व्हेरियस अदर टाईप्स ऑफ इन्स्ट्रुमेंट्स डिपेंडिंग ऑन देअर फंक्शन्स ठीक आहे आत्ताच मी ते सांगितलं वन सच सॅटेलाइट इज शोन इन फिगर टेन पॉईंट वन वर दिले ती आपण फिगर बघूयात की टेन पॉईंट वन फिगर ठीक आहे काय दिलं आहे कम्युनिकेशन बाय आर्टिफिशियल सॅटेलाईट कसं होतं साधं साधा आहे की आपले म्हणे आपण मोबाईलवर कॉन्टॅक्ट फोन अशी तरी करायचं झालं दोन पद्धतीने करता येऊ शकते मोबाईल डिरेक्टली सॅटेलाईटकडे त्याचा जो, करे। जो करे मेसेज असेल तो ट्रान्समिट करेल आणि सॅटेलाईट जो ज्याला पाठवायचा आहे हा सेंडर आहे आणि हा रिसिवर आहे त्या रिसिव्हरकडे त्याचा मेसेज ट्रान्समिट करेल ठीक आहे वन वे सेकंड वे मोबाईल जो मेसेज सेंड करणार आहे किंवा जो कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करणार आहे त्याच्याकडून जे कॉन्टॅक्ट क किंवा कम्युनिकेशन टॉवर्स आहे आहेत सॅटेलाईट टॉवर्स आहेत त्या टॉवरकडे आधी तो मेसेज येईल आणि त्या टॉवर थ्रू तो मेसेज सॅटेलाईटपर्यंत पोहोचेल आणि परत तो त्या टॉवर दुसऱ्या दुसऱ्या एंडचा जो टॉवर असेल त्याच्या थ्रू ज्यातला आपल्याला फोन करायचा आहे त्याच्यापर्यंत मेसेज पोहोचेल किंवा सॅटेलाईटकडनं डिरेक्टली दुसऱ्या व्यक्तीकडे ज्याच्याशी आपल्याला संपर्क साधायचा आहे त्याच्यापर्यंत मेसेज पोचेल अशा पद्धतीची यंत्रणा इथं असते ओके सिग्नल ट्रान्समिटेड फ्रॉम द अर्थ टू द सॅटेलाईट अँड फ्रॉम द सॅटेलाईट टू अ मोबाईल टॉवर अँड मोबाईल फोन आर ऑल्सो शोन दीज सॅटेलाईट्स आर सेंड इन द स्पेस टू परफॉर्म व्हेरियस फंक्शन्स निरनिराळे वेगवेगळी कामं करण्यासाठी ही सॅटेलाईट सोडली जातात अच्छा नंतर आणखीन कोण आलं आहे तन्वी पाटील आल्यात भाग्यश्री जंगम आहेत एस की अच्छा सुहास कवळे बऱ्याच दिवसांनी सुहास अभिषेक पाटील श्रावणी पाटील आहेत राजनंदिनी निकम एन बी एम जी मधुरा मांडवकर ओके हे मंडळी उशीर आल्यात जान्हवी पण बहुतेक उशीर आल्यात फाईन हा तर ही काम आहे सॅटेलाइट्स करतात मग दीज सॅटेलाईट्स आर सेंड इन टू द स्पेस

नेव्हिगेशनल सॅटेलाइट सिस्टीम आय आर एन एस एस इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट आय आर एस जी एस एल व्ही जिओसिंक्रनस सॅटेलाइट लॉन्च व्हेकल हे म्हणजे स्पेस व्हेकल्स किंवा आपण ज्यांना रॉकेट्स म्हणतो ना ज्याच्यावर हे जे सॅटेलाइट्स आहेत ते माउंट केले जातात आणि पाठवले जातात जी एस एल व्ही हे वेहिकल आहे किंवा ते रॉकेट आहे जे कॅ कॅरी करतं सॅटेलाइटला पी एस एल व्ही हे सुद्धा वेहिकल आहे रॉकेट आहे पोलर सॅटेलाईट लाँच व्हेकल ते सॅटेलाईट कॅरी करण्याचं काम करतं ठीक आहे आता आपण सॅटेलाईटचे प्रकार बघूयात वेदर सॅटेलाईट कम्युनिकेशन सॅटेलाईट ब्रॉडकास्ट सॅटेलाईट नेव्हिगेशन सॅटेलाईट मिलिटरी सॅटेलाईट अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाईट आता त्यांच्या नावातच आहेत त्यांनी काम काय काय करायचं वेदर सॅटेलाईटचं काम काय असलं पाहिजे त्यांनी वेदर रिपोर्ट जो आहे किंवा त्याचा हवामानाचा अंदाज आपण म्हणतो वेदर फोरकास्ट तो दिला पाहिजे त्याचा स्टडी जो काही असेल त्याचे जे काही फोटोग्राफ्स असतील किंवा त्याच्यावरून जे काही इन्फरन्सेस ड्रॉ करता येणं शक्य असेल ते काढून त्याच्यावर प्रोसेसिंग करणं किंवा ॲटलीस्ट जी आहे ती फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन पाठवणं हे त्याचं काम स्टडी अँड प्रेडिक्शन ऑफ वेदर येस कम्युनिकेशन सॅटेलाईटचं काम काय कम्युनिकेट करणं मग कम्युनिकेट तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने करू शकता एक तर तुमचे टेलिकॉलिंग असतील कुठल्याही प्रकारचं कम्युनिकेशन असेल मग ते इंटरनेट थ्रू कम्युनिकेशन असेल किंवा कॉलिंग थ्रू कम्युनिकेशन असेल सो इट्स देअर सो एस्टॅब्लिश कम्युनिकेशन बिटवीन डिफरंट लोकेशन इन द वर्ल्ड थ्रू यूज ऑफ स्पेसिफिक वेव्ज हे कम्युनिकेशन सॅटेलाईटचं काम आहे ब्रॉडकास्ट सॅटेलाईट ब्रॉडकास्टिंग करणं म्हणजे काय टी व्हीला लागणारे जे ऑडिओ विज्युअल वेव्ज आहेत त्यांचं ब्रॉडकास्ट या ब्रॉडकास्टिंग सॅटेलाईट मार्फत होतं सो टेलिकास्टिंग ऑफ टेलिव्हिजन प्रोग्रॅम्स हे ब्रॉ ब्रॉडकास्ट सॅटेलाईटचं काम आहे नेव्हिगेशनल सॅटेलाईट नेव्हिगेशन टू नेव्हिगेट म्हणजे काय दिशा दाखवणं फिक्स द लोकेशन ऑफ एनी प्लेस ऑन द अर्थ सरफेस इन टर्म्स ऑफ इट्स व्हेरी प्रिसाईज लॅटिट्यूड अँड लॉन्जिट्यूड आता आपण काय मोबाईलवर लोकेशन टाकून त्या लोकेशनला पोचतो ना कधी कधी ते चुकता पण त्रास होतो बऱ्याच जणांना बट अदरवाईज टू जर आपण ते लोकेशन टाकलं तर आपल्याला मोबाईल गाईड करत जातो तुम्ही आता है। लेफ्ट हँड साईडला वळा दहा मीटर किंवा शंभर मीटर नंतर राईट हँड साईडला वळा वगैरे 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 सो इट्स पॉसिबल विथ बिकॉज ऑफ दिस नेव्हिगेशनल सॅटेलाईट ते ज्या पोझिशन्स आहेत त्या एस्टॅब्लिश करतात आणि तुम्हाला ज्या लोकेशनकडून दुसऱ्या लोकेशनकडे जायचं आहे त्याला सुद्धा मॉनिटर करतात आणि गाईड करण्याचं काम हे करतात मिलिटरी सॅटेलाइट दीज आर व्हेरी कॉन्फिडेन्शियल सॅटेलाईट्स त्यांचं काम काय की बाबा जो तुमचा एनिमी आहे त्याची इन्फॉर्मेशन कलेक्ट झाली पाहिजे आणि आपल्या ज्या स्ट्रॅटेजीज आहेत त्या इम्प्लिमेंट करण्यासाठी ज्या मुवमेंट्स आवश्यक आहेत त्याची इन्फॉर्मेशन मिलिटरी सॅटेलाईट थ्रू मिळते कलेक्ट इन्फॉर्मेशन फॉर सिक्युरिटी आस्पेक्ट्स अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाईट याच्या नावातच आहे अर्थचं ऑब्झर्वेशन करणं हे काम हे अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाईट करतात स्टडी ऑफ फॉरेस्ट डेजर्ट्स फॉरेस्ट म्हणजे जंगल डेजर्ट्स म्हणजे वाळवंट ओशन्स म्हणजे महासागर पोलर आईस म्हणजे ध्रुवीय प्रदेश ऑन द अर्थ सरफेस देन एक्सप्लोरेशन अँड मॅनेजमेंट ऑफ नॅचरल रिसोर्सेस नॅचरल रिसोर्सेस जे काही आहेत त्यांना शोधणं आणि त्यांची त्यांचं व्यवस्थापन करणं like ऑब्झर्वेशन अँड गायडन्स इन केस ऑफ नॅचरल कॅलॅमिटीज लाईक फ्लड अँड अर्थक्वेग म्हणजे ज्या काही नैसर्गिक आपत्ती असतील भूकंप असेल सोनामी असेल किंवा महापौर असेल यांचीसुद्धा इन्फॉर्मेशन देणं हे सगळं काम अर्थ ऑब्झर्वेशन करणारे जे सॅटेलाइट्स आहेत ते करतात आहेत ना दिस वॉट काइंड ऑफ सॅटेलाइट्स हॅव बीन सेंट बाय इंडिया अँड विथ वॉट लॉन्चिंग व्हेकल्स दोज आर सेंट हे आपल्याला या लास्ट कॉलममध्ये दिसत आहेत भारताने वेदर सॅटेलाइट्स लॉन्च भारताचे वेदर सॅटेलाइट्स कुठले आहेत इन्सेट अँड जी सॅट या कॅटेगरीतले म्हणजे मग इनसेट वन इनसेट टू जी सॅट वन टू थ्री फोर फाईव्ह हे जे सगळे या कॅटेगरीतले हे सगळे इंडियाचे वेदर सॅटेलाईट्स आहेत आणि त्यांचं लॉन्चर ते लॉन्च कशाने केलेत जी एस एल व्हीनी कम्युनिकेशन सॅटेलाइट सुद्धा एल व्हीनीच लाँच केलेत आणि के त्याचे सुद्धा जे सॅटेलाइट्स आहेत ते इन्सेट आणि जी सॅटच आहेत ब्रॉडकास्टिंगसाठी सुद्धा से सेम आहे इन्सेट जी हे सॅटेलाइट्स आहेत आणि लॉन्चर जी एस एल वी आहे ना नॅशनल सॉरी नेव्हिगेशनल सॅटेलाइट आहे ते कुठले आहेत आय एन आय आर एन एस एस हा नॅव्हिगेशन सॅटेलाइट आहे आणि त्याला केलं आहे पी एस एल व्ही या रॉकेटनी आणि अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट आहे तो आय आर एस आहे आणि त्याला त्याचा लॉन्चर आहे परत पी एस एल व्ही सो दॅट्स इट दॅट्स इट विथ टू डेज लेक्चर दॅट इज रिगार्डिंग टाईप्स ऑफ सॅटेलाइट आता जे पुढचा पार्ट आहे तो आपण उद्या बघूयात काही शंका असेल तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा लेक् कसं वाटलं लेक्चर ते सुद्धा सांगा म्हणजे कळू शकेल आणि आवडलं आवड असेल आवडलं असेल नसेल लाईक डिसलाईक जे करायचं ते तुमच्या इच्छेने करा ठीक आहे या नोटवर आज आपण इथंच थांबूयात उद्या परत भेटूयात संध्याकाळी सहा वाजता तोपर्यंत रजा घेतो घरीच राहा सुरक्षित राहा बाय